उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण नाकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला एक संघ करण्यासाठी रायगड जिल्ह्यात जनसंवाद यात्रा मंगळवारी आयोजित केली होती. या यात्रेचा समारोप पनवेलमध्ये झाला. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल नगरीमध्ये स्वागत केलं. यावेळी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या सभेत मराठा आरक्षणासाठी लाँग मार्च काढला जाईल असा इशारा संभाजीराजे यांनी राज्य शासनाला दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निकाल दिल्यानंतर पुन्हा या लढ्याला सुरुवात करावी, तसेच मराठा समाजाला एक संघ करण्यासाठी रायगडच्या पवित्र भूमीमधून छत्रपती संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप हा पनवेल शहरामध्ये झाला. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, मराठा समाज राज्य समन्वयक विनोद साबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले की दुःखी असलेल्या समाजासाठी हा लढा सुरू आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई ते पुणे या मार्गावर लाँग मार्च काढण्यात येईल असे जाहीर केले. 3-4 महिन्याच्या अगोदर आम्ही मूक आंदोलन छेडलं होतं. कोविडचं वाढू नये म्हणून मूक आंदोलन आम्ही घेतलं होतं. मोर्चे घेतले नाहीत किंवा ठोक मोर्चाचा विशेष उद्भवत नव्हता. आणि मीटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की जे काही आरक्षणाचे टप्पे ते आपण सॉल्व्ह करू, जे आरक्षण सोडून जे राज्य शासनाच्या हातात आहे, जे 5 मागण्या आम्ही ते त्यांच्या पुढे मांडल्या होत्या, तेही आम्ही सगळे करू. एक सारथी जर सोडलं ते सुद्धा पूर्णपणे आम्ही समाधानी आहेत असं आहोत असं नाही. तेवढ्या पुरतंच काम चालू झाले, त्यातले एक 22 मुलंसुद्धा आयस झालेले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, जिथे कौतुक आहे ते कौतुक आहे, पण बाकीच्या काही मागण्यांमध्ये एक टक्कासुद्धा त्यांच्यातली काही मुवमेंट नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांना पत्रात सांगितलं की जे आरक्षणाचे 2 टप्पे असतील, तो सेंटरचा सेंटरने करावं, राज्याने राज्याचा टप्पा करावा. राज्याचा टप्पा इतका साधा आणि सरळ आहे की सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक तर मागासवर्गीय आयोग स्थापन करावं लागेल, आणि ते जमत नसत तुम्ही समिती स्थापन करा, सर्वेक्षण करा आणि ह्या टप्पा सुरू करा. अजूनही उपसमितीच्या अध्यक्षांनी हे सुरुवात केलेली नाही. त्याच पाठोपाठ ह्या 4-5 मागण्यात त्यातलं काही झाले नाही म्हणून त्यांना मी पत्र परत रिपीट केलं. ते पत्र त्यांनी मला पाठवून दिलं नांदेडच्या सभेत. नांदेडच्या सभेत 50,000 लोक आलेले. हे का आले लोक? ह्यांनी भावना व्यक्त करण्यासाठी. आम्ही किती दुःखी आहोत म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्या तुमच्या सरकारी बाबूंनी जे पत्र दिलं आहे, तुम्ही त्याच्यावर सही केलेली आहे, हे सगळं चुकीचं कसं आहे हे त्यांच्याकडे मी पत्र दिलं. तरी त्याच्यावर काय त्यांची ॲक्शन आहे, रिॲक्शन आहे, काही नाही, हे असं शांत राहायचं काय? आम्ही या गरीब मराठ्यांच्याकडे कोण लक्ष देणार का? या मागण्याकडे कोण बघणार का? आणि हे जर बघत नसतील, सरकार त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नसतील, आयरनी हा विषय घेत नसतील, तर आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. आम्हाला मुंबई पुणा टू मुंबई हे लाँग मार्च केल्याशिवाय पर्याय नाही. आमची इच्छा नाही आहे, अजूनही वेळ गेली नाही, पूर्ण महाराष्ट्र पिंजून आम्ही काढणार. महाराष्ट्रात जिथं जिथं गरीब मराठा समाज आहे तिथं जाऊन सांगणार की नेमकं राज्याची काय जबाबदारी आहे, केंद्राची काय जबाबदारी आहे, आणि हे 5 मुद्दे ह्या राज्य सरकारने सोडवलेले नाहीत. मग कशाला आश्वासन द्यायचं? एक साधा एक मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे की ज्या मुलांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, जे 9 सप्टेंबर 2020 अगोदर ज्या काय तुम्ही सिलेक्शन केलं त्यांना नियुक्ती देऊन टाका. आता ह्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या मुलांचं, त्यांची काही चूक आहे, पण नियुक्ती दिल्या नाहीत. का दिल्या नाहीत? कोविडचं कारण आहे, कोर्टाचा अवमान होईल म्हणून आम्ही त्या मुलांना देऊ शकत नाही. पण त्या मुलांची तर काही चूक नाही, मग तुम्ही सुपरन्युमेरीच्या पोस्ट द्या, म्हणजे अधिसंख्य जागा वाढून तुम्ही त्यांना रुजू करून घ्या ना. माझी चॅलेंज आहे सरकारला, आणि त्यांनी दाखवावं. आजपर्यंत त्यांनी काही केले नाहीत का? अधिसंख्य जागा वाढवल्या नाहीत. मला खोलमध्ये जायचं नाही, पण त्यांनी स्वतःला त्यांनी आत्मचिंतन करावं. इथं जागा वाढून द्या, मुलांचं काय नुकसान करायला लागलं आहे? दररोज मुलं म्हणतात आम्ही आत्महत्या करतो, आमची काय चूक आहे? सरकारने याच्यात दखल घेतली नाही तर आम्हाला लाँग मार्च शिवाय पर्याय नाही.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.